तर नमस्कार मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. विषय असा आहे की बऱ्याच लोकांचे मला फोन आले की वारस नोंद याविषयी व्हिडिओ बनवतालाटी वारस नोंदचे पैसे घेतात. बरेचसे लोक मला म्हणले आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय. बऱ्याचशा मागच्या व्हिडिओ त्याचा विषय असा झाला की बऱ्याचशा तलाट्यांचेसुद्धा मला फोन आले आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याशी बोललो बी मी. बरेचसे तलाटे असे आहेत का ते घेत नाहीत, परंतु बरेचसे असे आहेत का ते घेतात. त्याच्यामुळं सरळ सरळ लोकांच्या डिमांडवरून आपल्याला हा विषय उचलावा लागतो. आणि माझी स्वतःची सुद्धा अनुभव असे आहेत म्हणून तो व्हिडिओ बनवला. आता वारस नोंदची नेमकी प्रक्रिया काय, कागदपत्र कोणती लागतात याच्या बाबतीत आपण व्हिडिओ बनवणार आहोत. एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याचे वारसदार कोण आहेत आणि ते वारसदार तलाट्याच्या दप्तरात किंवा उतऱ्यावरती लावायचे कसे, याची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला कळेल की नेमकी ही प्रक्रिया काय आहे. आणि त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची आपल्या, तर त्या टेलिग्राम चॅनलवरती वारस नोंदीचा फॉर्म आणि प्रतिज्ञापत्र हे दोन्ही बी आपण टाकलेलं आहे. सगळ्यात आधी इथं काय करायचं, मृत्यूचा दाखला काढून घ्यायचा. जो व्यक्ती मृत्यू झाला ना त्याचा 21 दिवसाच्या आज जर मृत्यूचा दाखला काढला तर तो ग्रामपंचायत मध्येच भेटतो, हे लक्षात घ्या. नाहीतर मग तुम्हाला 1 वर्षापर्यंत बीडीओ कोणतो दाखला घ्यावा लागतो किंवा मग तुम्हाला कोर्टाकडून काढावं लागतो. हे तीन प्रक्रिया, तीन विषय लक्षात घ्या. मृत्यूचा दाखला सगळ्यात आधी काढायचा, त्याच्यानंतर अर्ज असतो तो अर्ज करायचा. तर तो अर्ज म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागतात, आधी मृत्यूचा दाखला लागतो, त्या जे जे वारस आहेत त्यांचे पत्ते, नाव, फोन नंबर आणि आधार कार्ड हे लागतं. एक प्रतिज्ञापत्र लागतं की आम्हीच वारस आहोत याचं प्रतिज्ञापत्र लागतं. त्याचप्रमाणे जेवढे उतारे असतील, म्हणजे घराचा उतारा असेल, शेतीचा उतारा असेल, बाहेरगावी एखादी जमीन असेल त्याचा उतारा असेल, तर म्हणजे बाहेरगावी असेल तर बाहेरगावच्या तलाट्या काय करावं लागतं. हे ज्या गावात आहेत तुम्ही, ज्या एका गावच्या वेगवेगळ्या वारस नोंदी त्या ठिकाणी लावावं लागतं. तर ते 7-12 उतारे, नमुना 8 जो असेल ह्याचा घराचा उतारा तो उतारा, हे सगळं द्यावं लागतं. हे सगळं गोळा केल्यानंतर आपण एक अर्ज करायचा असतो. तो अर्ज मी खाली दिलेला आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता. तर तो अर्ज आपल्याला संपूर्णपणे भरून द्यायचा आहे. त्या अर्जामध्ये संपूर्ण वारसाच्या नोंदी वगैरे सगळं केलेलं असतं. तर तो अर्ज आणि एक प्रतिज्ञापत्र तलाट्याकडे द्यायचं आहे. आता ही प्रक्रियेची विषय, आता हे कागदपत्राचा विषय झाला, आता प्रक्रिया कशी असते ते सांगतोय. अर्ज करायचा, तो अर्ज आणि प्रतिज्ञापत्र तलाट्याकडे द्यायचं. त्याचे दोन्ही जे नमुने मी टेलिग्रामवरती आपल्या टाकलेले आहेत, तर ते दिल्यानंतर तलाटी त्याची चौकशी करतो. तलाटी काय करतो की गावातला सरपंच असेल, पोलीस पाटील असेल किंवा आणखी कुणी असतील तर त्यांना बोलून घेतो, त्याची चौकशी करतो. हेच नेमके वारस आहेत का हे पाहतो. हे पाहिल्यानंतर तो वारसांना नोटिसा पाठवतो. नोटिसा पाठवल्यानंतर वारसांचं म्हणणं ऐकून घेतो. कोणाची जर तक्रार असेल तर ती तक्रार ऐकून घेतो. जर योग्य असेल तर त्याचा ठराव केला जातो. वारसाच्या नोंदी वाढल्या जातात. वारसाच्या नोंदी वाढल्यानंतर ह्या सगळ्या नोटिसांचे उत्तर काय येतात हे पाहिलं जातं. जर एखाद्याची तक्रार असेल तर नोंद रद्द केली जाते. तक्रार योग्य असेल तर वारसाची नोंद रद्द केली जाते किंवा मग ती लावून घेते. त्याचा कालावधी 15 दिवसाचा असतो किंवा जास्तीत जास्त सिटीजन चार्टर प्रमाणे 21 दिवसाच्या कालावधीमध्ये ह्या नोंदी लावल्या जातात. याच्यासाठी एकही रुपया घेतला जात नाही आणि एकही रुपया द्यायचा नसतो, हे लक्षात घ्या. हे इतकं सोपं सरळ सरळ गणित आहे, याला काहीही दुसरं लागत नाही. बरेचसे लोक फसतात आणि 5-5, 10-10 हजार रुपये देतात. ह्या घटना घडलेल्या आहेत, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. तर त्याच्यामुळं हे तुम्ही काही देऊ नका, पैसे द्यायची काही गरज नसते. आणि तलाटी भाऊसाहेब योग्य पद्धतीने नोंदी लावून घेत असतात. अशा हिशोबाने केल्यावरती नोंदी योग्य त्या पद्धतीने लागल्या जातात. आणि हीच प्रक्रिया, अशीच प्रक्रिया असते, त्याच्या व्यतिरिक्त कोणतीही प्रक्रिया नाही. आणि जर वारस सर्टिफिकेट काढायचं असेल तर मग तुम्हाला ते सीतूमधून 5 रुपयाचं तिकीट लावून तो अर्ज दिला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला ती काढता येतं. पण त्याची काही गरज पडत नाही. आपलं उतारावर नाव आलं म्हणजे आपला विषय संपला, आपण वारसच असतो हे लक्षात येतं. ओके,
तर अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ बनवत असतो व्यवसायाच्या संदर्भातले आणि सरकारी स्कीमच्या संदर्भातले किंवा काही काही डॉक्युमेंट आपल्याला जमत नाहीत त्या संदर्भातले आपण व्हिडिओ बनवत असतो. तर अशा प्रकारचे जर व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली बरोबर आहे. इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनलला या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद. वंदे मातरम.